हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मृन्स कुक बुक. आज आपण बनवणार आहोत कोलंबी रसा, सी फूड डेलिकसी. या आधी आपण फिश फ्राय सुद्धा केलेला आहे, बांगडा फ्राय केलेला होता. त्याची रेसिपी आय बटन मध्ये दिलेली आहे आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे. तर चला आज कोलंबी रस्सा बनवूयात. कोलंबी रस्सा बनवण्यासाठी इथे मी 2 किलो कोलंबी घेतली आहे. ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि सोलून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये आपण मीठ ऍड करून घेऊया. थोडस मीठ ऍड करून घेणार आहे. हळद आणि हिरवं वाटण ऍड करून घेणार आहे. ह्यामध्ये कोथिंबीर, ओलं खोबरं, मिरची, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. हिरवं वाटण ऍड केल्यावरती ह्यामध्ये मी चिंच्याचा फोड ऍड करून घेणार आहे. आता हे सगळं कोलंबीला चोळून घेऊया. कोलंबीला आपण हळद, मीठ, हिरवा मसाला, चिंच्याचा फोड हे सगळं लावून घेतलेलं आहे. आता हे आपण मॅरिनेट करायला ठेवूया. साधारण 15 ते 20 मिनिटं आपण प्रॉन्स मॅरिनेट करून घेतलेले आहेत. एका पातेल्यामध्ये ग्रेव्हीसाठी तेल गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये गरम मसाला ऍड करून घेऊयात. गरम मसाल्यांमध्ये इथे मी 1 चक्रफूल, लवंग आणि मिरी घेतलेले आहेत. यासोबतच मी तमालपत्र ऍड करून घेणार आहे. हे थोडेसे तडतडले की यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड करून घेतलीये. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. ट्रान्सपरंट होतोपर्यंत कांदा परतून घेऊयात. कांदा ट्रान्सपरंट झाला की ह्यामध्ये आपण हिरवा मसाला ऍड करून घेणार आहोत. साधारण 5 ते 7 मिनिटं आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ऍड करून घेऊयात. इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. हळद मी अगदी थोडस टाकणार आहे, कारण आपण प्रॉन्सला मॅरिनेट करताना पण हळद ऍड केलेला आहे. कांदा, लसूण मसाला, चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपल्याला चवताळून घ्यायचं आहे. ह्याला तेल सुटोस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी प्रॉन्स मसाला ऍड करून घेणार आहे. इथे मी आराध्याचा प्रॉन्स मसाला यूज करते. तुम्ही दुसरा कुठलाही तुमच्या आवडीचा प्रॉन्स मसाला यूज करू शकता आणि ही कुठलीही पेड ऍड नाहीये. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याला तेल सुटोस्तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आता मी फ्लेम मीडियम टू हाय वरती ठेवलेली आहे आणि वाटण सगळे मसाले मस्त परतून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्याला थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे. हे अजून थोडा वेळ परतून घेणार आहे. याला मस्त तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण प्रॉन्स ऍड करून घेऊया. ह्यामध्ये आपण प्रॉन्स ऍड करून घेतलेले आहेत. आता सगळं मस्त कोट करून घेऊयात. लागेल तसं पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि प्रॉन्स शिजवून घ्यायचे आहेत. प्रॉन्स मस्त चवताळून घेतलेले आहेत. ह्याला छान तरी सुटलेली आहे. आता ह्यामध्ये आपण पाणी ऍड करून घेऊयात. ह्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि मग आपला प्रॉन्स रस्सा रेडी आहे, म्हणजेच कोलंबी रस्सा रेडी असणार. कोलंबी रस्साला उकळीला सुरुवात झालेली आहे आणि इथंच साईडला आपण मस्त बांगडा फ्राय करायला घेतलेला आहे. तुम्हाला बांगडा फ्रायची रेसिपी बघायची असेल तर ती वरती आय बटन मध्ये अवेलेबल आहे. कोलंबी रस्साला उकळी आली आणि आपला बांगडा फ्राय झाला की आपण ह्यावरती मस्त ताव मारून घेणार आहोत.